विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 12वी विज्ञानचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बालभारतीने PDF स्वरूपामध्ये अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कॉलेजला सुट्ट्या आहेत, त्यामुळे आपल्याला घरी बसूनच अभ्यास करावयाचा आहे. तुमचा अभ्यास सोपा व्हावा याकरिता आम्ही आजपासून 12वीच्या फिजिक्समधील काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्ही सर्वांनी हे न्यूमरिकल्स पाहून त्याप्रमाणे आपला अभ्यास करावा, जेणेकरून तुमचा लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगला अभ्यास होईल. हाय स्टुडंट, टुडे वी आर सॉल्विंग न्यूमरिकल एक्झाम्पल बेस्ड ऑन रोटेशनल डायनामिक्स. द एक्झाम्पल इज लाईक दिस. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 RPM. इट इज देन स्विच्ड ऑफ. इट स्टॉप्स आफ्टर 21 revolutions. Calculate the time taken by it to stop, assuming that the frictional torque is constant. सर्वप्रथम हे उदाहरण समजून घेऊया. या उदाहरणामध्ये 90 RPM ही पंख्याची गती दिलेली आहे. यालाच सर्क्युलर मोशनमध्ये फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. कोणत्याही इलेक्ट्रिक मोटरवर त्या मोटरची गती RPM मध्ये दिलेली असते. RPM म्हणजे रिव्होल्युशन पर मिनिट, म्हणजेच एका मिनिटामध्ये त्या मोटरचे एकूण होणारे वेढे. या उदाहरणामध्ये 90 RPM ने फिरणारा फॅन बंद केल्यावर 21 revolution पूर्ण करतो, तर त्या पंख्याला थांबण्यासाठी किती वेळ लागतो हे काढायचे आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला सर्क्युलर मोशनमधील काही मूलभूत संकल्पनांचा उपयोग करायचा आहे. त्यापैकी पहिली संकल्पना आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ रिव्होल्युशन्स पर सेकंद. त्याचा फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्युशन्स अपॉन टाइम. युनिट आहे रिव्होल्युशन पर सेकंड किंवा हर्ट्ज. दुसरी क्वांटिटी आहे पीरियड. याची व्याख्या आहे द टाइम required to complete one revolution. आपल्याला माहिती आहे की पीरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजेच n इज इक्वल टू 1/T किंवा t इज इक्वल टू 1/n. तिसरा कन्सेप्ट आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. थीटा याची व्याख्या आहे अँगल ट्रेस्ड बाय रेडियस व्हेक्टर. चौथी व्याख्या आहे अँगुलर व्हेलॉसिटी. त्याचा सिम्बॉल आहे ओमेगा. याची व्याख्या आहे रेट ऑफ चेंज ऑफ
एंगुलर डिस्प्लेसमेंट। फॉर्मूला है ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, यूनिट है रेडियन पर सेकंड। इन वन रिवॉल्यूशन थीटा इज इक्वल टू 2 पाई 360 डिग्री, आरडी टाइम टी इज इक्वल टू कैपिटल टी। देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2 पाई अपॉन कैपिटल टी और 2 पाई एन। पांचवा कंसेप्ट है इक्वेशंस ऑफ सर्कुलर मोशन। फर्स्ट इक्वेशन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा जीरो प्लस अल्फा टी। सेकंड इक्वेशन थीटा इज इक्वल टू ओमेगा जीरो टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेयर। थर्ड इक्वेशन ओमेगा स्क्वेयर इज इक्वल टू ओमेगा जीरो स्क्वेयर प्लस 2 अल्फा थीटा। अल्फा म्हणजे एंगुलर एक्सेलरेशन। आता दिलेल्या उदाहरणामध्ये यन बरोबर 90 आरपीएम म्हणजेच 90/60 आरपीएस। 1 आरपीएम इज इक्वल टू 1/60 आरपीएस। आरपीएम म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट आणि आरपीएस म्हणजे रिव्होल्यूशन पर सेकंड। म्हणून एन झिरो इज इक्वल टू 1.5 आरपीएस। आपल्याला दिलेले नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू 21। इन वन रिव्होल्यूशन थीटा इज इक्वल टू 2 पाई। इन 21 रिव्होल्यूशन थीटा इज इक्वल टू 21 इंटू 2 पाई इज इक्वल टू 42 पाई। एन झिरो वरून आपल्याला ओमेगा झिरो काढता येते। ओमेगा झिरो इज इक्वल टू 2 पाय एन झिरो इज इक्वल टू 2 पाय इंटू 1.5 इज इक्वल टू 3 पाय। एन झिरो म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा झिरो म्हणजे इनिशियल वेलॉसिटी। पंखा शेवटी स्थिर होतो म्हणून फायनल वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू 0। आता पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशनचा उपयोग करून युजिंग फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा झिरो प्लस अल्फा टी। ओमेगा मायनस ओमेगा झिरो इज इक्वल टू अल्फा टी। अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा झिरो अपॉन टी। इक्वेशन नंबर 1।
तीसरा इक्वेशन वरून ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा जीरो स्क्वेअर प्लस टू अल्फा थीटा, ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा जीरो स्क्वेअर इज इक्वल टू टू अल्फा थीटा, म्हणून अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा जीरो स्क्वेअर अपॉन टू थीटा. इक्वेशन नंबर टू, इक्वेटिंग इक्वेशन नंबर वन एंड टू, ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा जीरो स्क्वेअर अपॉन टू थीटा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा जीरो अपॉन टी. आपल्याला माहिती आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए प्लस बी इंटू ए मायनस बी, देअरफोर ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा जीरो स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा प्लस ओमेगा जीरो ओमेगा मायनस ओमेगा जीरो, देअरफोर ओमेगा प्लस ओमेगा जीरो इंटू ओमेगा मायनस ओमेगा जीरो अपॉन टू थीटा इज इक्वल टू ओमेगा माइनस ओमेगा जीरो अपॉन टी. ओमेगा माइनस ओमेगा जीरो कैंसल, टी इज इक्वल टू टू थीटा डिवाइडेड बाय ओमेगा प्लस ओमेगा जीरो. डाटावरून जर आपण या किमती टाकल्या तर टू इंटू थीटाची किंमत आहे 42 पाय डिवाइडेड बाय ओमेगा ची किंमत आहे जीरो आणि ओमेगा जीरो ची किंमत आहे 3 पाय, म्हणून टी बरोबर 84 पाय अपॉन 3 पाय इज इक्वल टू 28 पाय. पाय पाय कॅन्सल, 28 सेकंड.